Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and this is your Be the Best poem. This poem is from your 8th standard English textbook. So we are going to learn its meaning, Be the Best poem's meaning. And earlier I have made one video on warming up and another video on its hard word also. So if you haven't seen that these videos, then I'll send you a link in description box. Just watch that link. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आहे सपना टीचर. आज आपण बी द बेस्ट पोएमचा अर्थ समजून घेऊयात. खूप इन्स्पायरिंग, खूप अशी प्रेरणा देणारी कविता आहे ही. ही कविता वाचल्यानंतर तुम्हाला नक्की वाटेल की चला उठा आणि काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. अशी अप्रतिम कविता डग्लस मोलॅक या कवीने लिहिली आहे. तर या कवितेला समजून घेण्याबद्दल एकदा ही कविता आपण म्हणूया. चालेल, चला माझ्यासोबत ही कविता म्हणा. बी द बेस्ट. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill, be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier meh. If you are a musky, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win nor you fail. Be the best of whatever you are. Douglas Mullack. खूप खूप म्हणजे खूप अप्रतिम कविता आहे ही. आपल्या सगळ्यांसाठी एक चांगली शिकवण देण्यासाठीच ही कविता तुम्हाला खास 8th स्टँडर्डला दिलेली आहे. थोडं समजून घेऊयात आपण वर्ड टू वर्ड मिनिंग आणि लाईन टू लाईन मिनिंग. सर्वात प्रथम स्टांजा, याच्यामध्ये कडवी आहेत. आणि कडवी म्हणजे किती कडवी आहेत बघा, 1 2 3 4, चार स्टांजा आहे याच्यामध्ये. तर चार कडवी आहेत. तर आपण या कवितेमध्ये बी द बेस्ट, बी द बेस्ट म्हणजे काय, बना, सर्वोत्तम बना, सर्वात उत्तम करा. आपण जसं एखाद्याला म्हणतो ऑल द बेस्ट, तसं बी द बेस्ट, चांगला बन रे, कर रे तू, मस्त कर, असं आपण जे म्हणतो ना तसं बी द बेस्ट. सुरुवातीला कवी म्हणतात, इफ यू कॅन बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी. तुम्ही पाईन वृक्ष पाहिलाय का? नाही पाहिलाय का? मी तुम्हाला दाखवते पाईन वृक्ष. तेवढं की तुम्ही पाईन वृक्ष व्हा. पाईन, पाईन कसा टेकडीवरती असा उंच वाढलेला वृक्ष असतो, जो आपल्याला लांब उंच दुरून सुद्धा दिसतो. पण स्क्रब म्हणजे छोटस झुडूप आपल्याला दिसत नाही. स्क्रब म्हणजे अन एरिया कवर्ड विथ द स्मॉल लो प्लांट्स. छोटी 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 झुडपं असतात आणि असं एक असं पुंचका असतो झाडीचा छोटासा, तर तो आपल्याला दिसत नाही ना खोल दरीमध्ये. अरे नको दिसू दे, पण तुम्ही ते बना तरी, असं नाही म्हणू शकत ना यार वर्गात ना माझं काय नंबर येणार आहे त्याचाच येणार. अरे असू दे ना, कोणाचं पण येऊ दे, पण तुम्ही ऍटलिस्ट स्वतःला प्रूव्ह तर करायचा प्रयत्न करा, स्वतः करण्याचा तर प्रयत्न करा. प्रूव्ह पण सोडून द्या, स्वतःला सिद्ध नका करू, पण ऍटलिस्ट तुमच्या स्वतःसाठी तरी तुम्ही सर्वोत्तम करायचा प्रयत्न करा. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल, बी अ बुश इफ यू कॅन्ट बी अ ट्री. ते म्हणतात तुम्हाला व्हायचंय ना स्क्रब, स्क्रब म्हणजे झुडप, तर कुठे व्हा माहिती का, ओहोळ असतात त्या पाण्याचे, रिल म्हणजे स्ट्रीम, एक ओहोळ असतो झरा असतो, त्या पाण्याच्या कडेला व्हा. आणि तुम्हाला जर ना झुडूप पण म्हणता येत नाही ना, बुश म्हणजे झुडूप. इफ यू कॅन्ट बी अ ट्री, तुम्हाला झाड नाही म्हणता येत ना, झुडूप बना ना, छोटस झुडूप बना. असं काही गरजेचं नाही की तुम्ही काहीतरी खूप मोठं करा, काहीतरी करा हे दाखवण्यासाठी इथे उदाहरण दिलेलं आहे. कारण निसर्ग फक्त झाडांनी नाही ना सुंदर दिसत आहे, छोटी छोटी झाडी, झुडप, छोट्या वेली, छोटेसे रोपटी, या सगळ्यांनी निसर्ग सुंदर दिसतो. तसंच आपलं आयुष्य आहे की तुम्हाला नाही ना मोठं काही म्हणता येते, मोठं काही करता येते, तर छोट्यापासून तरी सुरुवात करा, छोट्या छोट्या गोष्टी तरी करा. यासाठी तुम्हाला ते उदाहरण दिलंय. सेकंड स्टँड आहे, इफ यू कॅन्ट बी अ बुश, तुम्हाला झुडूप नाही होता येते, बी अ बिट ऑफ द ग्रास. झुडूप पण नाही होता येत का, हरकत नाही, गवत बना अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि एखाद्या रस्त्याच्या कडेला गवत बना आणि तुम्ही काय करा, जी वाहतूक चालली ना हायवेवरती त्या लोकांना आनंदी करा. म्हणजे तुम्ही विचार करा बरं का, तुम्ही वाळवण टाकणं चाललंय, जरा पण झाडी नाही, झुडपं नाही, गवत नाही, कसली रखरख दिसेल डोळ्यांना, पण तेच तुम्ही असे सुंदर निसर्गात चाललंय, शेजारी गवत आहे रस्त्याच्या कडेला, किती आनंद होईल तुम्हाला. तसं गवत तुम्ही हायवेच्या कडेला बना की लोकांना आनंदी करा. इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बास बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. म्हणजे तुम्ही जर मासा असणार आहे,
मस्की अँड बास्क आहे नाव आहे माशांची. तुम्ही काय करा, मस्की आहे, तुम्ही मासा आहे, तुम्ही कोणता मासा बना, बास मासा बना. बासा फिश खायला खूप छान लागतो. बासा मिश बासा फिश बना, बट द लाईव्हलीस्ट बास इन द लेक. पण कसं बना, सगळ्यात उत्साही आनंदी मासा तुम्ही त्या तळ्यातला बना, असं इथं कवी म्हणतात. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आता मला सांगा, एका होडीचे सगळे कॅप्टन असू शकतात का? नाहीच ना. आपण सगळे कॅप्टन नाही बनू शकत. वी हॅव गॉट टू बी क्र्यू. क्र्यू म्हणजे काय? सेलर्स हु वर्क ऑन अ शिप, म्हणजे जहाजावर काम करणाऱ्या सदस्यांना काय म्हणतात? क्र्यू मेंबर्स म्हणतात. तर तुम्ही सगळे कॅप्टन नाही बनू शकत, पण तुम्ही क्र्यू मेंबर्स तर होऊ शकता. दे आर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर. आपल्या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी कामं असतातच ना. असं नाही म्हणून चालणार ना, मी नाही कॅप्टन तर मग काय, मग मला काय करायचं नाही, असं नाही चालणार. तो कॅप्टन आहे ठीक आहे, ती कॅप्टन आहे ठीक आहे, पण आपण क्र्यू मेंबर बनून जहाजाला पुढे तर नेऊ शकतो ना. देअर इज बिग वर्क टू डू. आपल्याला खूप मोठं काम करायचंय. अँड देअर इज लेसर टू डू, म्हणजे मला मोठं काम करायचंय, छोटं काम करायचं काही विचार करू नका. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि तुम्हाला जे काम मिळालंय, जे काम करायचंय ते करा. लास्ट स्टांज आहे, इफ यू कॅन्ट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे काय? मध्ये जो पायवाट असते बघा रस्त्यावरनं चाललेली छोटी, तशी बना. नाही म्हणताय ते का हायवे, नाही मोठ्या गाड्या जाऊ शकत, एका हरकत नाही, छोटा रस्ता तरी बना ज्यातनं लोक जाई करू शकतात पायवाटेनं. इफ यू कॅन्ट बी द सन बी अ स्टार. नाही म्हणताय ते का सूर्यासारखा मोठा प्रकार प्रकाश, मोठं काम नाही करताय ते का, हरकत नाही, तुम्ही ताऱ्यासारखे चमका तरी. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. म्हणजे तुम्ही जिंकलाय, तुम्ही हरलाय, किती हरलाय, किती जिंकलाय, आणि काही फरक पडत नाहीये. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. अरे जे करायचं ते मस्त करा ना, मग बघा किती मजा येईल तुम्हाला. तर इथे डग्लस मोलॅक हे इतके सुंदर आपल्याला माहिती देत आहेत, इतकं छान प्रेरणा देत आहेत. तुम्हाला खात्री आहे, कविता ऐकल्यानंतर तुम्ही आठवीला गेल्यावर सगळेजण म्हणाल की अरे माझा नंबर किती आहे तो महत्वाचा नाही, पण मी 100% प्रयत्न करणार, 100% मी एखाद्या ताऱ्यासारखा चमकणार, पक्का प्रॉमिस. तर मग कक्की अभ्यास करा छान, ही कविता समजून घ्या, याचे हार्ड वर्ड दिले तेही पाठ करा. इथे सुद्धा तुम्हाला जे वर्ड दिलेले आहे ज्याचे इंग्लिश मिनिंग आहे ते सुद्धा पाठ करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना, आणि स्वप्न झूम स्कूल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.